आज आपण टेम्परेचर सेन्सरचा एक प्रयोग करून पाहू। यासाठी आपण LM35 टेम्परेचर सेन्सर वापरणार आहोत। हा सेन्सर दिसायला एखाद्या ट्रान्झिस्टरसारखाच दिसतो आणि हा एक खूपच लहान सेन्सर आहे। याच्यावरील अक्षरे वाचण्यासाठी तुम्हाला भिंगाने पाहावे लागेल। याला 3 पिनं असतात आणि याची एक बाजू अर्धवर्तुळाकार असून दुसरी बाजू सपाट असते। सपाट बाजूने आपण हा सेन्सर आपल्या समोर धरल्यास डावीकडून अनुक्रमे 5 व्होल्ट सिग्नल आणि ग्राउंड असे आपल्याला या 3 पिनांना कनेक्शन द्यायचे असते। जेव्हा आपण हा सेन्सर पाकिटातून बाहेर काढतो त्यावेळी याच्या पिना जवळजवळ असतात आणि ब्रेडबोर्डवर यांना बसवण्यासाठी तुम्हाला त्या थोड्याशा फाकून घ्याव्या लागतील। ब्रेडबोर्डवरील छिद्रामध्ये बसण्यासाठी जेवढे आवश्यक असेल तेवढे त्यांना फाकून घ्यावे। हा टेम्परेचर सेन्सर ॲम्बियंट टेम्परेचर मोजतो, म्हणजे वातावरणामध्ये जे तापमान आहे ते मोजतो। प्रत्येक डिग्री सेंटीग्रेड तापमानासाठी 10 मिलीव्होल्टचे आउटपुट आपल्याला याच्या सिग्नलच्या पिनमधून मिळते। तर सिग्नलच्या पिनमधून मिळणारे व्होल्टेज मोजून आपण टेम्परेचर मोजू शकतो। टेम्परेचर सेन्सरला ब्रेडबोर्डवर बसून घ्या आणि त्याला 5 व्होल्ट आणि ग्राउंडचे कनेक्शन द्या। आर्डुइनोच्या पॉवरच्या पिनांमध्ये 5 व्होल्ट आणि ग्राउंडच्या पिना तुम्हाला दिसतील। इथून एक वायर टेम्परेचर सेन्सरच्या 5 व्होल्टच्या पिनला आणि ग्राउंडच्या पिनला कनेक्ट करा। टेम्परेचर सेन्सरच्या मधल्या पिनला एक वायर जोडून ती आर्डुइनोच्या ॲनालॉग पिन क्रमांक 0 म्हणजे A0 कनेक्ट करा। तर या प्रयोगासाठी आपल्याला फक्त एवढेच कनेक्शन्स करायचे असतात आणि त्याच्यानंतर आर्डुइनोच्या बोर्डला USB केबलने आपल्या कॉम्प्युटरशी कनेक्ट करा आणि आर्डुइनोचे सॉफ्टवेअर उघडा। या प्रयोगासाठी आपण जो प्रोग्राम वापरणार आहोत त्याचे नाव आहे temperaturesensor.ino आणि हा प्रोग्राम तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता। डाउनलोड झाल्यानंतर हा प्रोग्राम आर्डुइनोच्या IDEमध्ये उघडा आणि स्क्रीनच्या वरील बाजूस असलेल्या आयकॉन्समधील सगळ्यात पहिले बटन व्हेरीफायचे आहे ते बटन दाबा। त्यावेळी तुम्हाला कंपाइलिंग असा मेसेज खाली दिसून येईल आणि एक प्रोग्रेस बार देखील दिसेल। कंपायलेशन पूर्ण झाल्यानंतर डन कंपाइलिंग असा मेसेज तुम्हाला दिसेल आणि आता त्यानंतर वरच्या बाजूस असलेले दुसरे बटन दाबा, हे अपलोडचे बटन आहे। हे बटन दाबल्यानंतर हा प्रोग्राम आर्डुइनोच्या बोर्डवरील मायक्रोकंट्रोलरमध्ये अपलोड होईल। अपलोड पूर्ण झाल्यानंतर डन अपलोडिंग असा मेसेज तुम्हाला खालील बाजूला दिसून येईल। हा प्रोग्राम कशा रीतीने काम करतो याची सविस्तर माहिती तुम्ही खाली दिलेल्या आर्टिकलच्या लिंकवर वाचू शकता। प्रोग्राम अपलोड झाल्यानंतर स्क्रीनच्या वरील बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये सिरियल मॉनिटर या नावाचे तुम्हाला एक चिन्ह दिसून येईल। याच्यावर तुम्ही जर क्लिक कराल तर COM3 या नावाने एक नवीन विंडो उघडेल। याच्यामध्ये सिरियल पोर्टच्या कम्युनिकेशनमध्ये जी काही माहिती या प्रोग्राममध्ये मिळते ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते। याच्यामध्ये आपल्याला टेम्परेचर सेन्सरच्या सिग्नल पिनमधून मिळालेले व्होल्टेज आणि त्या व्होल्टेजवरून कन्व्हर्ट केलेले टेम्परेचर डिग्री सेंटीग्रेडमध्ये आणि तसेच फॅरनहाईटमध्ये लिहिलेले आपल्याला ते दिसून येते। तर अशा रीतीने हा टेम्परेचर सेन्सर आपल्या रूममधील टेम्परेचर या ठिकाणी आपल्याला दाखवतो। तर आजचा आपला हा प्रयोग असा होता। पुढील व्हिडिओमध्ये आपण एका नवीन प्रयोगाची माहिती घेऊ।